करमाळ्याची कमलादेवी शहाण्णव कुळी मराठा मराठ्यांच्या शहाण्णव कुळांना समोर ठेवून करमाळ्यात शहाण्णव कुळी कमलाभवानी मातेचं मंदिर बांधण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातला करमाळा भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर याच करमाळा गावामध्ये आहे कमलादेवीचे वैशिष्ट्यपूर्ण शहाण्णव कुळी मंदिर महाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिरांना गोपुरे बसवण्याचा मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो असं म्हणतात की या रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये शहाण्णव खेडी होती त्यामुळे शहाण्णव या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्त्व आहे मंदिर शहाण्णव खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी शहाण्णव पायऱ्या आहेत मंदिरात शहाण्णव ओवऱ्याचे भक्तनिवास आहे मंदिरामध्ये सजावटीसाठी शहाण्णव शिल्पचित्रे लावलेली आहेत स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली शहाण्णव पायऱ्याची हत्ती बाव्ह मंदिर परिसरातच आहे या प्रचंड विहिरीच्या बांधकामासाठी आलेला खर्च हा पूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चापेक्षा जास्त आला असावा असे म्हटले जाते ही विहिरी इतकी प्रचंड आहे की तिचा मोठ मारायला हत्ती असायचे या विहिरीमुळे आसपासची अनेक शेते हिरविगार राहिली आहेत मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे गाभाऱ्यात श्री विष्णू लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सूर्यनारायणाची सप्तअश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे मुख्य मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत ऐंशी फूट उंचीच्या तीन दीपमाळा असून त्या एवढ्या भव्य आहेत की त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायऱ्या आहेत दीपमाळेतील पायऱ्यांची संख्या शहाण्णवचा आहे दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या ज्वाला करमाळा जहागिरीतील संपूर्ण शहाण्णव गावांतून स्पष्टपणे दिसत होत्या अशी दंतकथा आहे स्वतः रावरंभा निंबाळकर हे बऱ्याचदा या मंदिरातल्या ओवऱ्यामध्ये राहायला यायचे त्यामुळे त्यांना भेटायला येणारेही याच ठिकाणी राहत असत पेशवे दफ्तरातील मुक्काम दरजागा कमलालये या नोंदीवरून पेशव्यांचा मुक्कामही या ओव्हरीत झाला असण्याची शक्यता आहे आजही दरवर्षी कमळादेवीची मुख्य यात्रा कार्तिक पौर्णिमेला भरते या काळात रोज देवीचा छबिना निघतो परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्ट्यपूर्ण असतो रात्री बारा वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी मानकरी मोठी गर्दी करतात रावरंभ घराणे हे मोठे पराक्रमी होते पण औरस अनवरासाच्या वादामुळे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या तुलनेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही असं म्हणतात की हेच शल्य जानोजीराजे निंबाळकर यांना होते त्यामुळेच त्यांनी मराठ्यांच्या शहाण्णव कुळाला डोळ्यासमोर ठेवून कमलाभवानी मंदिराची रचना केली तुळजाभवानीप्रमाणे येथेही पुजारी आणि सेवेकरी मराठा जातीचे आहेत अतिशय सुंदर असे हे मंदिर आणि करमाळा तालुक्याचा परिसर सैराट चित्रपटामध्ये झालेल्या चित्रीकरणामुळे प्रसिद्धीस आला आहे